अगं पण मनवा तू सांग आता, तू नसलीस तर आम्ही कसं सगळं मॅनेज करणार? मला कशाला हे बघ, मला स्क्रिप्ट लिहायचं होतं, मी स्क्रिप्ट लिहून दिलंय, आता बाकीचं जे काही आहे ते तुम्ही मॅनेज करा. ए यार मनवा प्लीज असं नको करूस. हे बघ तू नसलीस ना तर हे पथनाट्य होणारच नाही. प्लीज तू विचार कर ना अजूनही एकदा. मनवा ग, आपण इतक्या वर्षांपासून पथनाट्य करतोच आहोत ना, मग आता करायला काय प्रॉब्लेम आहे? आणि तू नाही म्हणालीस म्हणून आम्ही तुझ्या बाबांशी सुद्धा बोललोय. निदान तू त्यांचं तरी ऐकशील. पथनाट्यात काम करू नका, हे जे मी तुम्हाला म्हणालो ते प्लीज कोणाला सांगू नका, स्पेशली तुमच्या घरी. हे तुम्ही त्यांना जाऊन सांगितलं तर ते मला येऊन विचारतील की मी असं का बघतोय, आणि ते नाही समजून घेणार, त्यांना नाही कळणार. मनवा, हवं तर तू बाबांशी बोल, निदान त्यांचं तरी ऐक. तू बाबांशी बोललीस? सखी कोणी सांगितलं आगाऊपणा करायला? तुला कोणी सांगितलं बाबांशी बोलायला? आणि निशी तुला सुद्धा एवढी साधी गोष्ट कळत नाही? अगं पण मनवा, अगं तू एवढी का चिडतेस? आम्ही फक्त तुला सखी प्लीज, तू तर काहीच बोलू नको. अगं पण मनवा एकदा तुम्ही लोक प्लीज जायत ना. मनवा अगं मी प्लीज म्हणते, प्लीज जाय तू. सखी निशी, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, प्लीज माझी सिच्युएशन समजून घ्या, सॉरी. यश, तुझं एज्युकेशन काय झालंय? इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला आहे मी. अच्छा, पण तू ही फाईल वाचते तुला कळेल ना? म्हणजे का कळणार का नाही मला? अरे म्हणजे तुझं अजून इंजिनिअरिंग कम्प्लीट व्हायचं आहे आणि तुला बिझनेसची पण एवढी काही माहिती नाही म्हणून विचारलं. तुला तरी कुठे, तू सुद्धा पहिल्यांदाच करतोयस ना हे सगळं. आता राहिला प्रश्न, मला बिझनेस जमेल की नाही याचा. माझं नाव यशोदन मोहिते पाटील आहे, आमच्या रक्तातच आहे बिझनेस. एनिवे, मी तुझी फाईल स्टडी केली. फ्रँकली स्पीकिंग, हा थॉट इतका इंटरेस्टिंग नाही वाटत आहे मला. एक्झॅक्टली, मग आजपासून मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो. तुला हे सगळं नाही करणार, त्यासाठी एक्सपिरियन्स लागतो ना. मला माहिती आहे माझी ही पहिलीच वेळ, पण या प्रोजेक्टवरती मी गेली 2 वर्ष काम करतोय, खूप मेहनत घेतली आहे, रिसर्च केलाय. माझं हे तेच म्हणणं आहे, जर हे तुझं प्रोजेक्ट इतकं इंटरेस्टिंग असेल तर अजूनपर्यंत ते व्हायला हवं होतं ना. आणि तू 2 वर्ष या प्रोजेक्टवरती रिसर्च करतोयस की इन्व्हेस्टर शोधतोयस? मनवा, अगं काय झालंय? नाही काही नाही. काही नाही कसं, का चिडलीस त्यांच्यावरती? मनवा अगं जे काय असेल ते निसंकोचपणे सांग, तुला का करायचं नाहीये पथनाट्य? माई आता कसं सांगू मी तुम्हाला, मी आहे ना, बोल ना. राजवीरने तुला सांगितलं का की नाही करायचं पथनाट्य म्हणून? नाही, ते काही म्हणाले नाही आहेत, पण मला तसं वाटतं की मी आता जरा घराकडे लक्ष द्यायला हवं. अगं घराकडे लक्ष द्यायला आम्ही आहोत ना. हो, पण माई असं सगळं तुमच्यावर सोडून नाही ना चालणार, म्हणजे घराकडे लक्ष देणं ही माझी सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. मला माहिती आहे लग्नाच्या आधी हे सगळं ठीक होतं, पण आता लग्न झाल्यानंतर मी घराकडे लक्ष देणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. राजवीर तसं काही बोललाय का? नाही, ते काही म्हणाले नाही आहेत.
असं तुला वाटतंय की राजवीरला? काय ग, काय विचारते मी? मलाच वाटतंय कसं. अगं पण तुला आवडतंय ना हे सगळं, मग तू करायला हवंस. घराची अजिबात काळजी करू नकोस. नाही माई, राहू दे, मी नाही करणार पथनाट्य. बर, पण हे सगळं सखी आणि निशिकांतला सांग, रागावले असतील ते. मी बोलते त्यांच्याशी. आणि हे बघ, अजिबात कशाची काळजी करायची नाही, मी आहे ना. मनवा, तू कितीही म्हणालीस ना की राजवीरनं नाही सांगितलं, तरी मला चांगलंच माहितीये हे सगळं सोडायला तुला राजवीरनंच सांगितलं असणार. म्हणजे तुला म्हणायचंय काय? म्हणजे मला हे म्हणायचंय की ह्या प्रोजेक्ट वरती अजून नीट काम करावं लागेल. पहिली गोष्ट म्हणजे या प्रोजेक्ट वरती पैसा लावणं म्हणजे वेस्ट ऑफ मनी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रोजेक्ट करायचंच असेल तर ह्या प्रोजेक्ट वरती अजून डिटेल विचार करावा लागेल. खूप बेसिक वाटते हे सगळं. बेसिक असतील कदाचित, पण मला कॉन्फिडन्स आहे की ही आयडिया हिट होईल. अरे स्वप्नात राहू नकोस नितीश, प्रोजेक्ट वरती विचार कर. प्रोजेक्ट मध्ये अजून काय काय करता येईल याचा विचार कर, नाहीतर 80 लाख रुपये इन्व्हेस्टरचे तू वाया घालवशील. यस, सोड ना, हे सगळं तुझ्या समजण्याच्या पलीकडचं. ए नितीश, समजण्याच्या पलीकडचं आहे म्हणजे कोणाशी बोलतोयस तू? वाटेल ते बोललेलं मी सहन करणार नाही. यश, मी वाटेल ते बोलत नाहीये. माझी आयडिया युनिक नसती ना तर राजवीर सरांनी मला इथे उभं सुद्धा केलं नसतं. आणि तुला यातलं सगळ्यातलं कळत असतं ना, तर तू माझ्या आयडियांविषयी बोलला नसता, सेल्स अँड मार्केटिंग बद्दल बोलला असता. कसं आहे ना, राजवीर सरांनी सांगितलंय ना म्हणून मी ही फाईल स्टडी करतोय. जर तुला पटत नसेल तर तू सरांना जाऊन सांग, नाही बघत मी तुझी फाईल. ठीक आहे, तुझी फाईल. यश, मला असं काही म्हणायचं नव्हतं, तू विचार ना, मला काही डाऊट असतील तर विचार. बघ यश, तू प्लीज काही गैरसमज नको करून घे. अरे तब्येत बरी आहे, पण मला सांग तू इथं कसा काय? कसा म्हणजे मी काही येऊ शकत नाही का माई? अरे तसं नाही, पण चल ठीक आहे, तू विषय काढलाच असं सांग. तू जरा राजवीरशी बोल, त्याला म्हणाव मला इथे येऊन राहू दे. ठीक आहे, बोलते. अहो आलत का? चला जरा, माझं काम आहे तुमच्याकडे. हा थांब जरा, मला माईशी बोल. माई, तू बोलशील ना की मी मनवाशी बोलू या बाबतीत? अहो चला ना. थांब, मला जरा बोलू दे म्हटलं ना. माई बोलशील ना प्लीज? अरे हो म्हटलं ना, बोलेन मी. नक्की ना? हो. काय आहे तुझं? सांगितलं ना माझं काम आहे म्हणून, चला ना जरा. थांब जरा माई. मोहन, मी बोलते राजवीरशी, तू जा. रंजू काय बोलते ते बघ. चला चला. प्रोजेक्ट बद्दल नेमकं काय म्हणणं आहे ते कळेल का मला? सर, नितीशला असं वाटतंय की ते तुला प्रोजेक्ट मधलं काही कळत. तर मी यशला कधीपासून समजवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला माझ्या प्रोजेक्ट मधलं पोटेन्शियल कळतच नाही. या प्रोजेक्ट मध्ये पोटेन्शियल हे कोण ठरवणार? तुम्ही. मग यशला कशासाठी ठेवलं? नितीश, एक गोष्ट लक्षात ठेव, हे प्रोजेक्ट जर करायचं असेल तर आधी यशला कन्व्हिन्स करावं लागेल. यश कन्व्हिन्स झाला तरच मी कन्व्हिन्स होणार, अदरवाइज. सॉरी सर. आणि यश, तू पण लवकरात लवकर ते बघ नीट आणि मला कळ. यस सर, मला अर्जंट मेल करायचे, मी येतो.
सर मी सुद्धा येतो जाऊन. यश तू इतका माठ हे माहिती नव्हतं मला. म्हणजे सर कळलं नाही मला. ही जी अपॉर्च्युनिटी तुला मिळाली आहे ना त्याला गोल्डन अपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळत नाही. तुला मिळाली आहे त्याचा नीट डोकं लावून वापर कर हुशारीने. म्हणजे म्हणजे नितीशच्या प्रोजेक्टमध्ये खूप पोटेन्शियल आणि तो तुझ्यापेक्षा खूप हुशार. आणि लक्षात ठेव हुशार असणं आणि हुशारी दाखवणं फरक असतोया. तेच करायचंय तुला. ती फाईल नीट स्टडी कर. त्या प्रोजेक्ट बद्दल नीट अभ्यास कर. छोट्या छोट्या गोष्टींचा नीट विचार कर. कारण या कंपनीचा डिरेक्टर तू असणार आहेस नितीश. आय कॅन्ट बिलीव्ह. थँक्यू सो मच दादा. सॉरी थँक्यू सो मच सर. एक मिनिट. याचं खुश होण्यापेक्षा ना नीट डोकं लावून काम कर. येस आय होप मी जे सांगितलंय ते कळलं असेल तुला. हो समजलंय मला. गुड गो अहेड. हल्ली असं का वागतायत राजवीर. छोट्या छोट्या गोष्टींवर पण चिडचिड करताय. मध्येच प्रेमाने वागतात. मध्येच असं काहीतरी वेगळं. काल फोनवर नाव वाचलं म्हणून एवढं का चिडले आणि आज न सांगताच गेलेत. झालंय तरी काय नेमकं. वेगळंच वागताय. माझं काही चुकतंय का. अजूनही सकाळच्या मेसेजला रिप्लाय नाही दिलाय. कॉल करून बघू का. नको कामात असतील. कॉल केला म्हणून आणखी चिडतील. हाय इकडे. अगं हो काय झाले. काय काय तुम्ही. मी बोलवते म्हणजे काहीतरी महत्वाचं काम असणार ना. एवढं साधं कळत नाही का तुम्हाला. मग तू बोलवल्या बोलवल्या आलो ना लगेच. कुठे आलात. मी बाहेर आले म्हणून तुम्ही आत आला. नाही तर माईं बरोबरच्या तुमच्या गप्पा संपतच नव्हत्या. म्हणजे काय. घरात आलो तर माईशी बोलू पण नको. तुम्हाला इथं कुणी बोलवलं. तू मग माझ्याशी बोला ना. तुमच्या वायफळ गप्पा संपतच नाहीत. म्हणजे हे बिल पण माझ्यावरच. आता बोल की काय झालंय. मनवानी पथनाट्य का सोडलं. राजवीरने तुला सांगितलं का की नाही करायचं पथनाट्य म्हणून. लग्नाच्या आधी हे सगळं ठीक होतं पण आता लग्न झाल्यानंतर मी घराकडे लक्ष देणंही तेवढंच महत्वाचं आहे. असं तुला वाटतंय की राजवीरला. राहू दे. मी नाही करणार पथनाट्य. काय झालं. असंच. अगदी असंच झालं होतं राजवीरच्या आईच्या बाबतीत. आणि कारणही हेच होत. तुला का थांबायला सांगत होतो मी. मला हे असंच घडायला हवं होत. पण मग आता. आता काय. आता सगळं सोपं आहे उलट. राजवीरला अजून त्रास व्हायला हवा. अजून जास्त त्रास. त्याचं कशात लक्ष नाही लागलं पाहिजे. असा कुढत बसला पाहिजे कुठेतरी. आणि एकदा का बिझनेस मधनं लक्ष उडालं त्याचं की मी त्याला सिद्ध करून दाखवीन की तू अत्यंत वाईट बिझनेसमन आहेस. आणि त्यामुळे बिझनेस सगळा माझ्या ताब्यात येईल परत. खरंच. अंजू आपला विजय जवळ येत चाललाय. ज्या गोष्टीची आपण इतके दिवस वाट पाहिली ती गोष्ट स्वतःहून चालून आपल्याकडे येते. पण तू काय करायचं माहितीये. काय. राजवीरला ज्या गोष्टी आवडत नाही त्या करण्यासाठी मनवाला प्रोत्साहित करायचं. ती काय ते पथनाट्य वगैरे करते ना. हो. तिला सांग की तुला ते पथनाट्य बघायचं. तिला सांग की मला घेऊन चल तुझ्या बरोबर पथनाट्य बघायला. तिला तिच्या शाळेत घेऊन जा आणि प्रोत्साहन दे. आणि ती डान्स वगैरे पण करते ना. नाच. हो हो. तिला सांग की तुला नाच खूप आवडतो. नंदाला घे आणि तिच्याकडून नाच शिक. चालेल. मनवाला त्याच गोष्टी करायला लाव राजवीरला अजिबात आवडत नाही.
कळलं काय गेम करायचा आहे तो? चालेल चालेल, मला माहित नव्हतं तुम्ही एवढे हुशार असाल म्हणून. कसलं डोकं चालतं तुमचं वा? तू बघच रंजू, आता सगळं आपल्या मनासारखं होतं की नाही? या सगळ्या इस्टेटीची आणि कंपनीची मालकीण व्हायचं नाही तुला? म्हणजे काय? तिला या सगळ्यात प्रोत्साहन दे. चालेल, आता तुम्ही बघाच मी काय काय करते ते. अहो, माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे ती. हो का? चला मग मालकीण बाई, चला लागा कामाला. काय ग, राजवीर आला नाही अजून? 10 वाजून गेले. नाही, अजून आले नाही येत ते. अगं मग फोन करून बघ ना. मी केला होता पण त्यांनी उचलला नाही. कदाचित कामात असेल ना तो. पण तू काळजी करू नकोस, हा येईल तो. पण मनवा, तुमचं दिवसभरात काहीच बोलणं नाही झालं? नाही. अरे देवा, म्हणजे तुमच्यातलं भांडण अजून संपलेलंच नाहीये का? म्हणजे भांडणामुळे सकाळी जो गेला तो अजून आला नाही घरी. मनवा, तुला एक गोष्ट सांगू का? हा बोला ना. नाही म्हणजे मला अगदी मनापासून वाटत, अगदी मनापासून, कि तू ना ते पथनाट्य करावं. अगं तुझी आवड आहे ना ती, मग तू ते करायलाच पाहिजेस. म्हणजे सॉरी पण खरं सांगते, मगाशी तू माईंशी बोलत होतीस ना, तेव्हा मी ऐकलं तुमचं बोलणं आणि मला राहावलंच नाही ग, आणि तुझ्याशी बोलायला आले. खरं सांगू तुला मनवा, मला इतकं वाईट वाटत होत ना, खूप भरून आलं होतं ग. खूप खूप कंट्रोल केलं मी स्वतःवर. मी दिवसभर तोच विचार करत होते. मी खरं सांगते म्हणजे तू ना माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहेस ग, म्हणून काळजी वाटते मला तुझी. पण मनवा, तू तुझी आवड जप. तुला त्याच्यामध्ये आनंद मिळतो की नाही, मग तू ते करायलाच पाहिजे हे सगळं. नाही, तुमचं बरोबर आहे पण राजवीरला आवडणार नाही, माहितीये मला. पण एक सांगू का, तू ना ते पथनाट्य कर. अगं नवऱ्यानंतर आपोआप तयार होतात ग, बघच तू, त्याला पण आवडेल. ठीक आहे, पण आता जरा झोप, हां आराम कर. राजवीर येईल, काळजी करू नको. बरं मी येऊ का मग? गुड नाईट. गुड नाईट. हॅलो, कुठे आहात तुम्ही? मी कधीपासून फोन करते तुम्हाला. नाही, मी पाहिले तुमचे मिस कॉल्स, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण खूप कामात होतो. तुम्ही रागावलात ना माझ्यावर. मी कशाला रागवेन म्हणून? मी काल तुमचा फोन. नाही नाही, मी अजिबात रागवलो नाही. मला माहितीये तुमचा राग गेला नाही अजून. आय एम सॉरी. म्हणून आता कसं सांगू तुम्हाला मी नाही रागवलोय. मग सकाळी मला न सांगता का गेलात? तुम्ही इतक्या शांत झोपला होतात म्हणून नाही उठवलं तुम्हाला. काही खोटं सांगताय तुम्ही. मी सकाळपासून तुम्हाला किती व्हॉइस मेसेजेस पाठवलेत, तुम्ही अजिबात रिप्लाय नाही करत. मला माहितीये तुम्ही रागवलात माझ्यावर अजूनही. मनवा प्लीज रडू नका, मला खरंच नाही आवडणार. हा मी नाही रडत, मला सांगा ना कधी येत आहे घरी. मनवा माझी बरीच कामं बाकी आहेत, पण तुम्ही अशा रडत राहिला तर माझं कामात लक्ष नाही लागणार आणि मला यावं लागेल तिकडे. प्लीज स्टॉप क्राय. मी आलो. Sorry.
खरंच. खरं तर मीच तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे. मनवा, तुम्ही कशासाठी सॉरी म्हणताय? मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागवलात. नाही रागवलो मनवा. तुम्ही खोटं बोलताय. एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी कोणी रडत का? मग एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून कोणी चिडत का? मी असंच तुमच्या मोबाईल वरचं नाव बघितलं होतं तर तुम्ही लगेच चिडलात माझ्यावर. पण मनवा, मी कुठे म्हणालो मी चिडलो? मग सकाळी मला न सांगता का गेलात? तुम्ही झोपला होता मनवा, नाही वाटलं मला तुम्हाला उठवा. ते काही असू देत, पण यापुढे मला न सांगता कुठेच जायचं नाही. पण मी म्हटलं ना नाही, मी कितीही कामात असू दे, मी झोपलेली असू दे, काही करत असू दे, मला न सांगता कुठेही नाही जायचं. मनवा, कसं सांगू तुम्हाला, मला खरंच नाही वाटलं सकाळी तुम्हाला उठवावं. विश्वास नाही माझा? नाही 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 म्हणजे आहे काय? मी जाण आहे विश्वास, पण तुम्ही पुन्हा असं वागला तर मी बोलणार नाही तुमच्याशी, आणि तुम्ही पुन्हा रडला तर मी बोलणार नाही तुमच्याशी. सॉरी. काय म्हणवा, तुम्ही रडत होता म्हणून ऑफिसची सगळी कामं सोडून आलो. अच्छा, म्हणजे अजून ऑफिसच्याच कामांची काळजी आहे का? तसं नाही. नाही नको राहू, मला नाही बोलायचं तुम्हाला. मनवा, मी म्हटलं ना मला नाही बोलायचं. मनवा, मागे बघा प्लीज. मला नाही बोलायचं तुमच्याशी. मनवा, माझा गुडघा दुखतोय. प्लीज मागे बघा. आय प्रॉमिस, परत असं नाही होणार. नक्की? नक्की. आणि हे कशाला? माझ्यामुळे तुम्ही रडला म्हणून.